hello everyone welcome to civil masters today we will see the estimation and costing in which we will see the analysis of rates in last lecture we have seen the types of estimate okay in types of estimate we have seen the eight types of estimate in later we have seen the some important terms which are related to the how to approve the sanction or how to get the technical sanction or what are the powers regarding it and later we have seen the contingency, different important terms. Okay. Now we will see the how the analysis of rate or rate analysis can be done. Okay, which is our lecture number eight. All lectures of bridge engineering for MPSC mains and the previous year questions have been uploaded in the playlist. Okay. You can see it in the description box. नाव वी विल स्टार्ट द अवर लेक्चर आता अनालिसिस ऑफ रेट ॲनालिसिस ऑफ रेट म्हणजे काय आपल्याला जे का आप ला ला जी आता आपण क्वांटिटीज वगैरे काढलेले आहेत ते जे आपल्याला रेट्स काढायचे आहेत तर मग काय म्हणतात अनालिसिस ऑफ रेट डिटर्मिनेशन ऑफ द रेट पर युनिट ऑफ द पर्टिक्युलर ॲटम फ्रॉम कॉस्ट ऑफ क्वांटिटीज ऑफ मटेरियल लेबरर्स अँड अदर मिसिलिनियस पेट्टी एक्सपेन्सेस म्हणजे आता आपण जे कॅल्क्युलेशन केले आता आपल्याला वर्कसाठी काय काय लागणार आहे लेबरर लागणार आहेत मटेरियल्स लागणार आहेत आणि बाकी पेट्टी त्यामध्ये कॉन्टिजन्सी येणार आहे बाकीचे जे आहेत वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट किंवा वॉटर चार्जेस कॉन्क्रॅट कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट किती आहे ओके ह्या सर्व गोष्टी येणार आहेत आता आपल्याला त्याचं रेट काढायचे आहे त्याची कॉस्ट काढायची आहे त्याची कॉस्ट कॅल्क्युलेशन ऑफ दॅट कॉस्ट इज कॉल्ड ॲज द रेट अॅनालिसिस लक्षात आलं का डिटर्मिनेशन ऑफ द रेट पर युनिट ऑफ द पर्टिक्युलर आयटम आता आयटममध्ये कसं आहे आयटममध्ये मटेरियल्स पण येणार लेबरर्स पण येणार किंवा कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉफिट पण येणार वॉटर चार्जेस येणार ओव्हरहेड कॉस्ट येणार या सगळ्या गोष्टीची कॉस्ट काढणे त्याला आपण रेट ॲनालिसिस म्हणतो आता मग याचा मेन पर्पज काय टू रिवाइज द शेड्यूल ऑफ द दे रेट्स दॅट इज कॉल्ड ॲज द रेट ॲनालिसिस आता याचे जे रेट्स असतात आता मटेरियलचे किंवा लेबरचे जे रेट आहेत ते डिफरंट डिफरंट प्लेसमध्ये डिफरंट डिफरंट आहेत आता लेट सपोज आता मुंबईमध्ये तुम्ही मुंबई पुण्याचा सिनेरिओ घेतला तर मुंबईमध्ये लेबरचे रेट आहेत ते थोडे हाय असतील आणि पुण्यामध्ये थोडे कमी असतील ठीक आहे तर म्हणजे असं त्या प्लेसनुसार त्या प्लेसच्या इम्पॉर्टन्सनुसार त्यांचे रेटसुद्धा डिफरंट डिफरंट आहेत त्यामुळे रेट्स ऑफ मटेरियल अँड लेबर विच व्हेरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस ओके नाऊ नेक्स्ट इज द रेट ऑफ मटेरियल डिपेंड्स ऑन आता ऑन विच ऑफ द फॉलोईंग फॅक्टर्स दॅट द रेट ऑफ मटेरियल डिपेंड्स स्पेसिफिकेशन ऑफ वर्क क्वालिटी ऑफ मटेरियल ऑफकोर्स क्वालिटी ऑफ वर्कवर ते डिपेंड राहणारच क्वान क्वांटिटीज ऑफ मटेरियल किती क्वांटिटी आहे त्यावर पण डिपेंड राहणार नंतर नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ लेबर लेबरचे पण वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला बेलदार पाहिजे का मेसेन्स पाहिजेत का मजदूर पाहिजेत यामध्ये पण डिपेंड राहणार लोकेशन ऑफ साईट ऑफ वर्क आत्ताच आपण बघितलं रेट्स प्लेस टू प्लेस व्हॅरी करतं प्रॉफिट मिसेलियस अँड ओव्हरहेड एक्सपेन्सेस आता ज्यामध्ये ओव्हरहेडमध्ये तुमचा ऑफिसचा एक्सपेन्सेस किती आहे किंवा ऑफिसमधले जे प्रिंटिंगचे एक्सपेन्सेस ते ओव्हरहेडमध्ये येतात त्या एक्सपेन्सेसवर सुद्धा रेट डिपेंड राहतं ओके तर हा एम पी एस सी दोन हजार तेरा आणि दोन हजार सतराला क्वेश्चन विचारलेला आहे एक कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे रेट कशा कशावर डिपेंड राहतात तर तो दोन वेळेस विचारलेला आहे आणि आन्सर होतं ऑल ऑफ द अबोव्ह मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं ट्रेनिंगमध्ये की एम पी एस सीमध्ये जर तुम्हाला चान्स घ्यायचा असेल किंवा तुक्का लावायचा असेल तर जे ऑल ऑफ द अबाऊचे जे क्वेश्चन असतात वन टू थ्री फोर चार क्वेश्चन चार ऑप्शन्स असतात आणि ज्या ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबाऊ असेल तर नाईंटी पर्सेंट प्रॉबेबिलिटी असते की त्या क्वेश्चनचा आन्सर हे ऑल ऑफ द अबाव आहे मी हंड्रेड पर्सेंट म्हणत नाही आहे नाइंटी पर्सेंट असते काही काही वेळेस ते सुद्धा नसतं बट जर तुम्हाला तुम्ही भरपूर अटेम्प्ट केला आणि तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की ॲटलिस्ट लिस्ट मी टू एटी तरी क्रॉस करतो आहे मग त्यावेळेस तुम्ही रिस्क घेऊ शकता ऑल ऑफ द अबाऊची ओके आणि नंतर डेफिनेशन ऑफ द रेट अॅनालिसिस हे एम पी एस सी दोन हजार बाराला विचारलेला क्वेश्चन आहे म्हणजे रेट अॅनालिसिसवर मॅक्सिमम क्वेश्चन्स येत राहतात आता नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट किती असतं हे डिफाईन टर्म आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट असतं टेन पर्सेंट किती असतं टेन पर्सेंट विच इज गिव्हन बाय द रेट अँड कॉस्ट कमिटी नाईन्टीन फिफ्टी सेवन कॉन्ट्रॅक्टरचं जे प्रॉफिट असतं ते फिक्स्ड असतं किती असतं टेन पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट दॅट इज द कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट आणि वॉटर चार्जेस जे असतात वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे वन अँड हाफ पर्सेंट ऑफ इस्टिमेटेड कॉस्ट कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट टेन पर्सेंट विच इज आस्क इन द एम पी एस सी टू थाउजंड सिक्स्टीन एम पी एस सी दोन हजार सोळाला विचारलेला क्वेश्चन आहे नाव सी नेक्स्ट इज द ओव्हर हेड आता ओव्हर हेड काय असतं ओव्हरहेड विच आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आता जे जे एक्सपेन्सेस जनरल ऑफिसचे एक्सपेन्सेस असतात किंवा रेंट्स टॅक्सेस सुपरविजन ऑदर कॉस्ट आर ओव्हरहेड म्हणजे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात त्याला आपण ओव्हरहेड म्हणतो तर त्याचं प्रोव्हिजन आहे ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट किती आहे ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑफ द इस्टिमेटेड कॉस्ट दॅट इज द ओव्हरहेड आता त्या ओव्हरहेडमध्ये पण दोन प्रकार आहेत एक आहे जनरल ओव्हरहेड आणि एक जॉबच्या रिलेटेड ओव्हरहेड त्याला आपण जॉब ओव्हरहेड म्हणतो एक जनरल ओव्हर एडमध्ये काय येतं ऑफिसच्या रिलेटेड येतं तर त्यामध्ये काय इस्टॅब्लिशमेंट ऑफिस स्टाफ स्टेशनरी प्रिंटिंग पोस्टेज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टेलिफोन्स रेट्स अँड टॅक्सेस ओके तर हे जनरल ओव्हरहेड येतं म्हणजे जे आपले इनसाइड द ऑफिस जे आपण वर्क करतो ते जनरल ओव्हरहेडमध्ये येतं नंतर आहे जॉब ओव्हरहेड जॉब ओव्हरहेड म्हणजे सुपरविजन हँडलिंग ऑफ मटेरियल्स अॅम्युनिटीज ऑफ लेबर रिपेअर्स डिप्रेशन ऑफ टी पी टी एन पी म्हणजे काय टूल्स अँड प्लांट्स इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वर्कमॅन्स कम्पन्सेशन इन्शुरन्स लॉसेस ऑन ॲडव्हान्स म्हणजे दीज आर द जॉब ओव्हरहेड हो का कारण आपण हे जॉबच्या रिलेटेड गोष्टी आहेत आणि एक जनरल ओव्हरहेड म्हणजे काय असतो ज्या ऑफिसच्या आतमधल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर जे एक्सपेन्सेस लागतात त्याला आपण जॉब ओव्हरहेड सॉरी जनरल ओव्हरहेड म्हणतो आणि जॉबच्या रिलेटेड ज्या एक्सपेन्सेस लागतात त्याला आपण जॉब ओव्हरहेड म्हणतो लक्षात घ्या ओव्हरहेड ही टर्म काय आहे ओव्हरहेड म्हणजे विच इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके ह्यामध्ये तुम्ही क्वांटिटी ऑफ मटेरियल किंवा किंवा जे लेबरचं कॉस्ट वगैरे इन्क्लूड करू शकत नाहीत ते डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाले ओके तर मी परत एकदा सांगतो ओव्हरहेड काय असतात दीज आर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस किंवा रेंट्स टॅक्सेस सुपरविजन हे आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ओव्हरहेडमध्ये आपण त्यामध्ये दोन कॅटेगराईज के केले एक जनरल ओव्हरहेड जनरल ओव्हरहेडमध्ये जे ऑफिसच्या आतमधले त्याला जनरल ओव्हरहेड म्हणतात आणि जॉब ओव्हरहेड म्हणजे जे जॉबच्या रिलेटेड आहेत त्याला जॉब ओव्हरहेड म्हणतात ओके आणि याचं प्रोविजन किती असतं ट्वेंटी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट नाव नेक्स्ट इज द टास्क ऑर आउट टर्न वर्क नाव वॉट इज टास्क ऑर आउट टर्न वर्क टास्क ऑर आउट टर्न वर्क मीन्स द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क बाय आर्टिसियन ऑर स्किल्ड लेबर इन फॉर्म ऑफ द क्वांटिटी ऑफ वर्क पर डे म्हणजे कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क जी कॅपॅसिटी असते आर्टिसियन किंवा लेबरची इन द फॉर्म ऑफ द किती पर डेला त्यांनी किती काम केलं त्याला आपण टास्क किंवा आउटर्न वर्क म्हणतात लक्षात घ्या एखाद्या स्किल्ड लेबरनं किंवा आर्टिसियन लेबरनं किती काम केलं त्याची कॅपॅसिटी एका दिवसाची कॅपॅसिटी किती होती तर त्या क्वांटिटी ऑफ वर्कला आपण म्हणतो टास्क ऑर आउटर्न वर्क आता त्यामध्ये डिफरंट डिफरंट सब हेड्स आहेत ते जे आपण वेगवेगळे टास्क ऑर आउटर्न बघूया ब्रिक वर्क्स आता ब्रिक वर्क इन लाईम ऑर सिमेंट मोर्टार लाईन किंवा सिमेंट मोर्टरमध्ये जर आपण फाउंडेशन किंवा प्लिंथसाठी केलं तर त्याचं टास्क वर्क आहे वन पॉईंट टू फाईव्ह मीटर क्यूब पर मेसन सुपरस्ट्रक्चरसाठी वन मीटर क्यूब पर मेसन इन मड मोर्टार फाउंडेशन और प्लीससाठी वन पॉईंट फाईव्ह मीटर क्यूब पर मेसन सुपरस्ट्रक्चर वन पॉईंट टू फाईव्ह मीटर क्यूब पर मेसन्स नाव आता दीज व्हॅल्यू जे आहेत दॅट यू हॅव टू रिमेंबर देअर इज नो ऑप्शन कारण हे एक्झामला विचारतात एक बघा जो फाउंडेशन ऑर प्लिथ लाईम ऑर सिमेंट मोटरमध्ये ब्रिकवरच्या केसमध्ये एम पी एस सी टू थाउजंड थर्टीनला क्वेश्चन विचारलेला आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑन एम पी एस सी पॉईंट ऑफ व्यू ओके नाउ नेक्स्ट इज द ब्रिक वर्क ब्रिक वर्क इन लाईम ऑर सिमेंट मोटर इन आर्चेस ऑर जॅक आर्चेस पॉईंट फायू फायू मीटर क्यू पर मेसन हाफ ब्रिक वॉल इन पार्टीशन फायू मीटर स्क्वेअर पर मेसन सिमेंट कॉन्क्रीट वन इज टू टू इज टू फोर फायू मीटर क्यू पर मेसन आर सी सी वर्क थ्री मीटर क्यूब पर मेसन ट्वेल्व एम एम प्लास्टरिंग विथ सिमेंट ऑर लाईन मोटर एट मीटर स्क्वेअर पर मेसन पॉइंटिंग विथ सिमेंट ऑर लाईन मोटर टेन मीटर स्क्वेअर पर मेसन पेंटिंग ऑन वर नॅशिंग डोर्स ऑर विंडोज विथ वन कोट ट्वेंटी फाईव्ह मीटर स्क्वेअर पर पेंटर अँड टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सी सी फ्लोर सी सी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट फ्लोर सेवन पॉईंट फाईव्ह मीटर स्क्वेअर पर पेंटर नाव नेक्स्ट इज द टेन्थ दॅट इज द अर्थ वर्क इन एक्स्कॅवेशन इन ऑर्डिनरी सॉइल थ्री मीटर स्क्वेअर पर बेलदार मजूर सॉइंग हार्डहूड फोर मीटर स्क्वेअर पर पेअर ऑफ सीवर्स अँड सॉइंग सॉफ्टवुड सिक्स मीटर स्क्वेअर पर पेअर ऑफ सीवर्स ओके दिस इज द टास्क ऑर आउटर्न वर ओके नाव वी विल सी द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट फ्रॉम द ॲनालिसिस ऑफ द रिट आता आपल्याला ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स करायचे आणि हे एक्झामला विचारतात एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि ॲज अ सिव्हिल इंजिनियर वी शूड नो दिस दी वॉट इज द आता आपण सुरुवातीला पाहिलं होतं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं डी पी सी जेव्हा आपण घेत होतो त्या वेळेस आपण एक सिमेंट मोर्टरासाठी पाहिलं होतं वन इस टू सिक्ससाठी किती असतं किंवा वन इस टू टू इस टू फोर एक हे होतं सिमेंट कॉन्क्रीटचं त्यासाठी किती असतं आता ते वन इस टू टू इस टू फोर काय असतं आता सिमेंट कॉन्क्रीटच्या केसमध्ये पाहूया आता आपण सिमेंट कॉन्क्रीट तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जी एक बॅग सिमेंट असते आपली जी एक बॅग सिमेंट असते तुम्ही पाहिली असेल तर तर त्याचं वेट असतं फिफ्टी के जी अँड त्याचं व्हॉल्यूम असतं थर्टी फाईव्ह लिटर स्टँडर्ड व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा वन बॅग ऑफ सिमेंट इक्वल टू फिफ्टी के जी ऑर झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब व्हेरी इम्पॉर्टंट नेक्स्ट आहे सिमेंट कॉन्क्रीट वन इज टू टू इज टू फोर वॉट इज वन इज टू टू इज टू फोर सी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये कशाचं मिक्सचर असतं सिमेंट सँड अँड कोर्स ॲग्रिगेट या तिन्हीचं मिक्सचर म्हणजे आपलं कॉन्क्रीट तयार होतं ओके हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आता हे वन इज टू टू इज टू फोर काय आहे मी सुरुवातीला तुम्हाला लिहून पण दिलं तर वन पार्ट ऑफ सिमेंट टू पार्ट ऑफ सँड अँड थ्री पार्ट ऑफ कोर्स ॲग्री सॉरी फोर पार्ट ऑफ कोर्स ॲग्रिगेट म्हणजे वन रिप्रेझेंट करतं सिमेंटच्या पार्टला टू रिप्रेझेंट करतं सँडच्या पार्टला आणि फोर रिप्रेझेंट करतं कोर्स ॲग्रिगेटच्या पार्टला ओके आता आपण हे कॅल्क्युलेशन ऑन द बेसिस ऑफ वॉट करतो आपण ड्राय क्वांटिटीच्या बेसिसवर करतो तर ड्राय क्वांटिटी किती असते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये एक मीटर क्यूबसाठी असते वन पॉईंट फाय फोर मीटर क्यूब लक्षात ठेवा इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे एम पी एस सी दोन हजार एकोणीसला विचारलेला क्वेश्चन आहे तर ड्राय क्वांटिटी किती असते सिमेंट कॉन्क्रीटची वन मीटर क्यूबसाठी म्हणजे जवळपास फिफ्टी फोर पर्सेंट असते मग ती फिफ्टी फोर पर्सेंट म्हणजे वन पॉईंट फाय फोर असते ओके तर आता एक्झामला तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट द हाऊ मेनी बॅग्स ऑफ सिमेंट किंवा हाऊ मेनी मीटर क्यूब ऑफ वॉल्यूम ऑफ सिमेंट इज रिक्वायर्ड इन केस ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट वन इज टू टू इज टू फोर असं जर विचारलं तर काय करायचं वॉल्यूम ऑफ सिमेंट वी सी इक्वल टू काय करायचं ड्राय क्वांटिटी सुरुवातीला ह्याची वन पॉईंट फाय फोर डिवायडेड बाय वन प्लस टू प्लस फोर ओके मल्टिप्लाय बाय वन इक्वल टू आन्सर आता आपण मल्टिप्लाय बाय वन का केलं हे बघा लक्षात घ्या इथे वन पार्ट ऑफ सिमेंट आहे किती पार्ट आहेत सिमेंटचे एकच पार्ट आहे त्यामुळे एकनं मल्टिप्लाय केलं वॉल्यूम ऑफ सँड कसं करायचं वॉल्यूम ऑफ सँडसाठी पण सेम करायचं वॉल्यूम ऑफ सिमेंट मल्टिप्लाय बाय टू पार्ट्स आहेत ना त्याचे तर मल्टिप्लाय बाय टू आणि वॉल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेटसाठी मल्टिप्लाय बाय फोर ओके तर व्हॅल्यू लक्षात ठेवा की कशी करायची पहिल्यांदा आपल्याला जर सिमेंट कॉन्क्रीटसाठी काढायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याची ड्राय क्वांटिटी माहीत पाहिजे त्या पर्टिक्युलर मीटर क्यूबसाठी आता एका मीटर क्यूबसाठी सिमेंट कॉन्क्रीटची असते वन पॉईंट फाय फोर तर त्यामुळे आपण व्हॉल्यूम ऑफ सिमेंट काढताना वन पॉईंट फाय फोर हे न्यू मरेटरमध्ये घेतलं डिवायडेड बाय खाली तिघांची सम केली जेवढे पार्ट्स आहेत वन प्लस टू प्लस फोर तिघांची सम केली म्हणजे आपले हे टोटल पार्ट्स आले इन टर्म्स ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट पण आपल्याला वॉल्यूम ऑफ सिमेंटमध्ये पाहिजे त्यामुळं मल्टिप्लाय बाय आपण वन केलं जर आपल्याला सँडमध्ये पाहिजे असेल तर मल्टिप्लाय बाय टू अँड कोर्स सॅग्रिगेटमध्ये पाहिजे असेल तर मल्टिप्लाय बाय फोर ओके यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की ड्राय क्वांटिटी एका मीटर क्यूबसाठी किती असते नेक्स्ट आहे सिमेंट मोर्टार आता सिमेंट मोर्टार वन इज टू सिक्स आपण डिरेक्टली एक्झाम्पल थ्रू बघूया सिमेंट मोर्टारची ड्राय क्वांटिटी एका मीटर क्यूबसाठी असते पॉईंट थ्री मीटर क्यूब लक्षात ठेवा एका मीटर क्यूबसाठी किती असते पॉईंट थ्री मीटर क्यूब सेम प्रोसिजर करायची पॉईंट थ्री न्यू मरेटर ड्राय क्वांटिटी डिवायडेड बाय टोटलचं समेशन वन प्लस सिक्स मल्टिप्लाय बाय वन आता जे सिमेंट मोर्टार असतात ते माहिती आहे आपल्याला त्यामध्ये सँड असते ते बाइंडिंग मटेरियल असतं सिमेंट आणि सँड दीज आर द बाइंडिंग मटेरियल इन केस ऑफ द मोर्टार म्हणजे मोर्टार काय असतं वन पार्ट ऑफ सिमेंट इज टू सिक्स पार्ट ऑफ सँड ओके मग त्यामुळे आपण सुरुवातीला सिमेंटला वननं मल्टिप्लाय केलं अँड सँडला सिक्सनं मल्टिप्लाय केलं ओके सिम्पल आहे नेक्स्ट आहे ट्वेल्व एम एम प्लास्टरिंग फॉर टेन मीटर स्क्वेअर आता इन केस ऑफ आप द आपल्याला सिमेंट मोटर वन इस टू सिक्समध्ये ट्वेल एम एम प्लास्ट्रिंग काढायची आहे दहा मीटर स्क्वेअरसाठी तर ड्राय क्वांटिटी प्लास्टरिंगसाठी किती असते ड्राय क्वांटिटी ऑफ ट्वेल्व एम एम प्लास्टरिंग फॉर टेन मीटर स्क्वेअर पॉईंट टू मीटर क्यूब असते लक्षात ठेवा इकडे काय होतं इकडे होतं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये एका मीटर क्यूबसाठी क्वांटिटी होती वन पॉईंट फाय फोर इथं एका मीटर क्यूबसाठी होती पॉईंट थ्री मीटर क्यूब पण प्लास्टरिंगमध्ये दहा मीटर स्क्वेअरसाठी असते क्वांटिटी पॉईंट टू मीटर क्यूब मग शंभर मीटर स्क्वेअरसाठी किती असणार शंभर मीटर स्क्वेअरसाठी असणार टू मीटर क्यूब समजते ना हे बघा काही अवघड नाही आहे आता सी सी जेव्हा सिमेंट कॉन्क्रीट होतं त्यामध्ये काय होतं एका मीटर क्यूबसाठी किती होती वन पॉईंट फाय फोर तुम्हाला जर दहा मीटर क्यूबसाठी विचारली तर किती होईल फिफ्टीन पॉईंट फाय फोर ओके तसंच तुम्हाला जर प्लास्टरिंग दहा मीटर क्यूब मीटर स्क्वेअरसाठी आहे स्कूर पॉईंट टू मीटर क्यूब ड्राय क्वांटिटी तुम्हाला जर शंभर मीटर स्क्वेअरसाठी काढायला सांगितली तर किती टू मीटर क्यूब ओके तर हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बाकीची जर प्रोसिजर आपल्याला सगळ्यांना माहिती सेम आहे सेमच प्रोसिजर आहे त्यात काही अवघड नाही आहे वॉल्यूम ऑफ सिमेंट कसं काढायचं ड्राय क्वांटिटी डिवायडेड बाय टोटलचं ॲडिशन मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्ट्स वॉल्यूम ऑफ सँड ते सेम प्रोसिजर मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्ट्स ओके नेक्स्ट आहे ट्वेंटी एम mm एम प्लास्टरिंग फॉर टेन मीटर स्क्वेअर आता ट्वेंटी एम एम प्लास्टरिंगसाठी ड्राय क्वांटिटी काय असते ड्राय क्वांटिटी असते ट्वेंटी एम एम प्लास्टरिंगसाठी फॉर टेन मीटर स्क्वेअर पॉईंट थ्री मीटर क्यूब आणि बाकीचे प्रोसिजर सेम आहे हा खूप महत्त्वाचा आहे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचे असतात जेव्हाही आपण डिझाईन करतो किंवा एस्टिमेशन करतो त्यावेळेस पण उपयोगी येतात आणि एक्झाममध्ये विचारलेला आहे दोन हजार बाराला दोन हजार सतराला दोन हजार एकोणीसला तीन वर्ष क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा की ड्राय क्वांटिटी जर तुमच्या लक्षात राहिली तर बाकीच्या व्हॅल्यू अवघड नाही आहेत आता एखाद्याचा प्रश्न असू शकतो की ठीक आहे तुम्ही सर म्हणत असतील की आता ठीक आहे तुम्ही वॉल्यूम ऑफ सिमेंट काढलं मीटर क्यूबमध्ये तर त्याला आपण बॅग्समध्ये कसं का कन्वर्ट करायचं ऑप्शनमध्ये दिलेले असतात नंबर ऑफ बॅग्स किती रिक्वायर्ड आहेत सिमेंटच्या ठीक आहे मग काय करायचं पहिली प्रोसिजर इथपर्यंत तुम्ही काढायचं मीटर क्यूब आपल्याला माहीत आहे की एक मीटर क्यूब म्हणजे किती एक बॅग डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव हे मी ह्याला इकडे खाली घेतलं डिवाईडमध्ये ओके मग पॉईंट टू टू मीटर क्यूबसाठी किती मल्टिप्लाय बाय पॉईंट टू टू करायचं त्यावरून तुम्हाला नंबर ऑफ बॅग्स भेटतील ठीक आहे मग काय करायचं पॉईंट टू टू इक्वल टू पॉईंट टू टू बॅग डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव ठीक आहे म्हणजे काही अवघड नाही आहे लक्षात आलं का सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत फक्त हे लक्षात ठेवा की एक बॅग जी सिमेंट असते त्याचं वेट असतं पन्नास के जी आणि त्याचं व्हॉल्यूम असतं झिरो पॉईंट झिरो थ्री फाईव्ह मीटर क्यूब किंवा लिटरमध्ये थर्टी फाईव्ह लिटर असतं नेक्स्ट आहे नोट आता ही नोट इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा सर्विस एरिया सर्विस एरिया म्हणजे काय असतो एरिया ऑक्युपाइड बाय स्टेअर्स डी सी डी सी मीन्स डेव्हलपमेंट कंट्रोल बर्म्स आर प्रोवाइडेड इन कॅनल आपण कॅनलमध्ये बर्म्स प्रोवाइड करतो इफ दीज दे आर पार्टली partly in पार्टली मध्ये जर असेल तर आपण बर्न्स प्रोवाइड करतो क्वांटिटी ऑफ बेंडिंग अँड बाइंडिंग दर इन्फोर्समेंट ऑफ माइल्ड स्टील किती असते थ्री सेवंटी फाईव्ह मेसन्स पर डे नंतर मटेरियल्स फॉर डिफरंट आयटम्स ऑफ वर्क आता हे इम्पॉर्टंट आहे ड्राय क्वांटिटी किती असते ब्रिक वर्कमध्ये थर्टी पर्सेंट स्टोन्स फॉर रबल स्टोन मेशनरी वन ट्वेंटी पर्सेंट ड्राय फॉर रबल स्टोन मेशनरी फोर्टी टू पर्सेंट अँड ड्राय मोटार फॉर पेंटिंग किती असते पॉईंट सिक्स मीटर क्यूब पर हंड्रेड मीटर स्क्वेअर दीज व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज या व्हॅल्यूज तुम्हाला एक्झाममध्ये पण उपयोगी येतील ठीक आहे तर ट्राय टू रिमेंबर दिस ओके आणि जास्त काय अवघड नाही आहे ब्रिकवर्कसाठी किती असते ड्राय कि नाही थर्टी पर्सेंट स्टोनसाठी रब स्टोन रबर स्टोन, स्टोन मेशनरीमध्ये वन ट्वेंटी पर्सेंट ड्राय मोटार असेल तर फोर्टी टू पर्सेंट अँड ड्राय मोटर पॉईंटिंगसाठी असेल तर पॉईंट सिक्स मीटर क्यूब फॉर हंड्रेड मीटर स्क्वेअर हे बघा इस्टिमेशन आणि कॉस्टिंग जो आहे यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी या रिमेंबर करायच्या आहेत आय विल से की ज्या गोष्टी समजून घेती घेता येतील त्या गोष्टी समजून घ्या अदर थिंग्स रिमेंबर करा ओके आज आपण काय काय पाहिलं ॲनालिसिस ऑफ रेट पाहिलं रेटमध्ये काय महत्त्वाचं आहे त्याची डेफिनेशन्स महत्त्वाची आहे रेट म्हणजे काय असतं रेट म्हणजे आपल्याला रेट एक कॉस्ट काढायची आहे त्यामध्ये सगळे आयटम्स म्हणजे कोणकोणते आयटम्स आहेत त्यामध्ये लेबर्स आहेत क्वांटिटीज आहेत मटेरियल्स आहेत अदर एक्सपेन्सेस आहेत ते सगळ्यांची जी कॉस्ट असते त्याला आपण रेट ॲनालिसिस म्हणतो ते कशासाठी करतो टू रिवायज द शेड्यूल ऑफ द रेट्स आणि त्याची जी रेट असते ती प्रत्येक प्लेसला वेगवेगळी असते कशावर डिपेंड करतं हे आपल्याला माहिती आहे कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट असतं टेन पर्सेंट वॉटर चार्जेस असतात वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ओव्हरहेड्स दीज आर द दा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस एक तर जनरल म्हणजे कुठं ऑफिसमधला असतं जॉब ओव्हरहेड म्हणजे जॉबच्या रिलेटेड असतो टास्कवरचे आपण सगळ्या व्हॅल्यू बघितल्या त्याचे पर्टिक्युलर आणि त्याचे किती व्हॅल्यू आहेत दीस थिंग्स यू हॅव टू रिमेंबर यू हॅव टू मग अप लेटर वी हॅव सीन द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज द हाऊ टू कॅल्क्युलेट द ऑर हाऊ टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ द सिमेंट सँड कोर्स अॅग्रिगेट ओके तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ड्राय क्वांटिटी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्राय क्वांटिटी ह्या ड्राय क्वांटिटी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत ठीक आहे लास्टले नोट्स पाहिलं विच इज इम्पॉर्टंट हे पार्टच करायच्यात आणि मटेरियल्स पाहिलं की डिफरंट आयटमसाठी काय काय आहेत क्वांटिटी दॅट वी हॅव सीन ओके तर आपलं ॲनालिसिस ऑपरेट हे कम्प्लीट झालेलं आहे आणि मी जेवढं सगळ्या इन ऑल रिस्पेक्ट कम्प्लीट केलेलं आहे क्रिस्प नोट्स आहेत एकदम व्यवस्थित नोट्स आहेत आणि तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर सेव्ह मास्टर्स स्कॉड हे आपलं नेम आहे ते टेलिग्रामवर तुम्ही जॉईन होऊ शकता और यू कॅन क्लिक ऑन द लिंक विच इज घिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स ओके आणि इन्स्टाग्रामवरही आम्हाला जॉईन करा सिव्हिल मास्टर्स ऑफिशियल इथेही जॉईन करा ओके आणि हे जर लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अँड द चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बिकॉज अजून पण विद्यार्थी अवेअर नाही आहेत की हे असं काही चॅनल आहे की जे फ्री एज्युकेशन प्रोवाईड करत आहे आणि त्याचा सगळ्यांना लाभ घेता येईल अशी मला अपेक्षा आहे आणि काही जर सजेशन्स असतील किंवा अजून एक्स्ट्रा गोष्टी जर पाहिजे असतील तर मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्रामवर पण सांगा ओके काय प्रॉब्लेम नाही आहे आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की नेक्स्ट लेक्चरमध्ये आहे आपलं व्हॅल्युएशन व्हॅल्युएशनचा पार्ट पाहूया सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हॅल्युएशन आता आपले कोणकोणते लेक्चर राहिलेत व्हॅल्युएशनमध्ये दोन लेक्चर होतील व्हॅल्युएशन नंतर एक आहे कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडर्स त्याचं एक लेक्चर होईल आणि एक जनरल लेक्चर होईल म्हणजे चार पाच लेक्चरच राहिले त्यानंतर आपला जवळपास सगळा इस्टिमेशन अँड कॉस्टिंगचा सिलेबस संपत आलेला आहे ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आणि एक्झाम आता जवळ येत आहे आणि व्यवस्थित प्रिपेअर व्हा स्वतःला आपण एवढा कॉन्फिडन्स यायला पाहिजे की यस आय विल क्रॅक डेफिनेटली स्कोअर मोर दॅन टू एटी ऑर थ्री हंड्रेड मार्क्स ओके एवढा जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि ते कोणीही रोखू शकणार नाही आहे दर यू एन कोणत्याही कॅटेगरीचं असेल ओके okay. नाव सी इन द नेक्स्ट लेक्चर